वारीच्या काळामध्ये ट्रॅफिक आणि पोलिसिंग हे फार महत्त्वाचं असतं, तर यंदा पुणे ट्रॅफिक पोलिसांनी देखील एक अनोखी शक्कल लढवून ट्रॅफिकचे अपडेट लवकरात लवकर मिळण्यासाठी रायडर्स ही योजना राबवली, अर्थात वैकुंठ रायडर्स ही तुकाराम महाराजांसाठी काम करणार आहे, तर संजीवनी रायडर्स ही संत ज्ञानेश्वर महाराजांसाठी काम करणार आहे. आळंदी, दिघी, पुणे, लोणी काळभोर आणि दिवेघाट या मार्गाहून हे रायडर्स लोक काम करणार आहेत. तर पाहूयात हे रायडर्स कसे काम करणार आहेत. रायडर्सचं असं काम आहे की पालखीच्या पुढे एक रायडर राहणार, पालखीच्या मागे एक रायडर राहणार आणि पालखीसोबत दोन रायडर राहणार. तर पालखी ज्या भागातून चाललेली आहे त्याला कोणत्या प्रकारचा अडथळा होऊ नये किंवा व्यवस्थित ठिकाणी पालखीला पोचायचं आहे त्या ठिकाणपर्यंत कोणत्या अडचणी येऊ नये, पालखी जिथे जिथे असेल तिथलं लोकेशन हे आम्ही कंट्रोलला कळवत राहणार, त्यानुसार तिथल्या हद्दीतला जो बंदोबस्त आहे तो अलर्ट होत राहील आणि पालखी आमच्या पुणे शहराच्या हद्दीत आम्ही आमच्या ताब्यात घेणार, ते पुणे शहराच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत हे आमचं काम राहणार आहे. आणि पालखी रायडर्स त्याच्या गाड्या दिसतात सगळ्या नवीन आहेत. हो, ह्या पालखी बंदोबस्तासाठीच मागवलेल्या गाड्या आहेत, ह्याला GPS सिस्टीम बसवलेली आहे. जसं जसं गाड्या पुढे जातील तसं जसं त्या पालखीचं लोकेशनसुद्धा हे अपडेट होत राहणार आहे आणि वरिष्ठांना कळत राहणार आहे की आता सध्या मुवमेंट काय आहे आणि कोणत्या प्रकारे आहे ती. यावेळेचं नियोजन आमचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, म्हणजे दरवेळेसपेक्षा यावेळेस जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आहे. एका पालखीसाठी चार रायडर्स नेमले आहेत आमचे. चार रायडर्सला एक वैकुंठ म्हणून आपली एक तुकाराम महाराजांची पालखी आणि एक संजीवनी ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. अशा रायडर्स जशी पालखी मूव्ह होईल पुढे जात जाईल तसं आपलं एक नवीन वेबसाईट लॉन्च होते उद्या, त्या वेबसाईटवर आम्हाला लोकेशन लाईव्ह कळेल तिथे मेन पुणे सिटी पोलीसला. तसं आपलं आम्ही लोकेशन टाकत राहणार वेबसाईटवर की लोकांना पण कळेल त्या दृष्टीने की पालखी आता कुठे. आम्ही दरवर्षी माऊलींची सेवा करतो, त्याचा पण आम्हाला खूप आनंद वाटतो आणि दरवर्षी प्रत्येक पोलीस हा ह्या शानाची वाट बघत असतो की पालखी कधी येईल आणि आम्ही माऊलींची सेवा नोकरीच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत कसं देऊ. आणि जास्तीत जास्त आमचा हाच प्रयत्न असतो की इथनं जाणारा वारकरी हा समाधानीपणे गेला पाहिजे की पुण्यातनं खरंच आम्हाला खूप चांगलं संरक्षण भेटलं, खूप चांगलं नियोजन झालं आणि पोलिसांचं नाव काढून पुणे सिटी पोलिसांचं त्यांनी पुढे जाऊन नाव काढलं पाहिजे की पुणे सिटी पोलिसांनी खरंच आम्हाला खूप चांगलं नियोजन करून पालखी व्यवस्थित सुखरूपपणे आमची पार पाडली.